भाजपच्या गोटातून मोठी बातमी, मित्रपक्षांसोबत सोमवारी भाजपने एक महत्त्वाची बैठक बोलवली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ही बैठक बोलवली. मुंबईतील भाजप आणि घटक पक्षातल्या प्रमुख नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीबद्दल अधिक जाणून घेऊया. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सुशांत, बैठकीचं नेमकं प्रयोजन आणि कोण कोण सहभागी होईल यामध्ये? अश्विन, जर आपण बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मिशन 45 टार्गेट ठेवलंय, तर विधानसभेसाठी भाजपनं 200+ टार्गेट ठेवलंय. आणि जर हे टार्गेट जर पूर्ण करायचं असेल तर मित्रपक्षांना सोबत घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याचमुळे कुठेतरी आता भाजप एकदा मित्रपक्षांना पुन्हा एकदा साथ घालणार आहे. आपण जर बघितलं असेल 2014 लोकसभा निवडणूक असेल, 2019 लोकसभा विधानसभा निवडणूक असेल, भाजपनं मित्रपक्षांना सोबत घेतलं होतं आणि तशीच रणनीती कुठेतरी आता भाजप आखताना दिसतंय. सोमवारी भाजपनं त्यांच्या मित्रपक्षांना सगळ्यांना बोलवलंय. त्यामध्ये महादेव जानकर असतील, सदाभाऊ खोत असतील, त्यासोबत विविध मित्रपक्ष घटक पक्ष आहेत, त्या सगळ्या प्रमुख नेत्यांना भाजपने बोलवलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांशी सगळ्या बोलणार आहेत आणि पुढची रणनीती आखणार आहे. आपण जर बघितलं असेल तर विरोधकांची एक मोड बांधली जाते देशभरात असेल, राज्यात देखील महाविकास आघाडीचा प्रयोग झालेला आहे आणि त्याला जर टक्कर द्यायची असेल तर आपल्याला देखील मित्रपक्षांना सोबत घेणं तितकंच गरजेचं आहे आणि यासाठी बैठक बोलवली. अश्विन, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.